गुड मॉर्निंग एवरीवन। चला सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन। चलिए सब लोग अटेंडन्स लगाइए। सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगा। स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके चलिए स्टार्ट करते। ओके सब लोगों ने अटेंडेंस लगाई है, सब लोगों ने इंग्लिश की टेक्स्ट बुक ओपन की। तो हम फर्स्ट फर्स्ट इंग्लिश मीडियम का हमारा इंग्लिश का न्यू लेसन स्टडी करेंगे और बाद में मराठी मीडियम से न्यू लेसन स्टडी करें। ओके चालेल। कोणीही माइक ऑन करायचा नाहीये, व्हिडिओ ऑन करायचा नाहीये। ओके चला स्टार्ट करूया। तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? एक स्टोरी बघितली होती, लुक बिफोर यू लीव। मीन्स कुछ भी काम करणे से पहिले एक बार सोच लो, काही काम करायचा आधी एक वेळा विचार करा। आपल्याला या स्टोरी मधून हे काय एक महत्वाचं आपल्याला एक भेळ समजलं होतं। ओके तर तुम्ही या स्टोरीचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? स्टोरीचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का सगळ्यांनी? चॅट बॉक्स मध्ये सांगा। ओके नेक्स्ट, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन। ओके आज हम लोग न्यू लेसन स्टार्ट करने वाले है। आज आपण न्यू लेसन स्टार्ट करायचं आहे, लेसन नंबर 19, अ स्किट। काय लेसनचं नाव? अ स्किट। ओके अ स्किट, स्किट याने क्या? नाटक, प्ले। ओके स्किट म्हणजे काय? नाटक। जे बघा नाटक कर, नाटक माहिती ना सगळ्यांना? सब लोगों को नाटक पता है ना, जो प्ले ऍक्ट करते हो स्कूल में, कभी कभी किया होगा आप लोगों ने नाटक, कधी कधी तुम्ही केलं असेल। बघा एकमेकांसोबत कन्वर्सेशन असतं त्याच्यामध्ये, एकमेकांसोबत संवाद साधतात। ओके नाटकामध्ये चार पाच असे पात्र असतात, वेगळे वेगळे काय बोलतात, वेगळे वेगळे पर्सन्स असतात आणि त्यांचे ते एकमेकांसोबत काय करतात? कन्वर्सेशन करतात। ओके तो प्ले का पता है ना सब लोगों को? तो स्किट का मीनिंग क्या है? प्ले। ओके नाटक, तो स्किट चा मीनिंग काय? प्ले, नाटक। तर या स्किट मध्ये, या नाटकामध्ये किती स्टुडंट आहेत बघा? 5 स्टुडंट आहे। ओके तर ये इस नाटक मे 5 स्टुडंट आहे, वो पार्टिसिपेट हुए। ओके तो देखिए कौन से स्टूडेंट है। स्टूडेंट एक स्टूडेंट क्या बना है देखिए यहाँ पे, जो एक स्टूडेंट है तो काय बनला या नाटकामध्ये? हंटर। ओके शिकारी बनलेला है। ओके तो जो एक स्टूडेंट है तो वो हंटर बना हुआ है, शिकारी बना हुआ है। नेक्स्ट सेकेंड स्टूडेंट क्या बना है? डियर बना है। ओके जो दूसरा स्टूडेंट है तो काय बनला है? डियर बनलेला है। ओके थर्ड स्टूडेंट काय बनला है? लायन। जो थर्ड स्टूडेंट है वो क्या बना हुआ है? लायन बना हुआ है। ओके और जो फोर्थ स्टूडेंट है वो क्या बना हुआ है? टाइगर बना हुआ है। थर्ड स्टूडेंट काय बनला है? सिंह, लायन बनलेला है। फोर्थ स्टूडेंट टाइगर बनलेला है। उसके बाद जो लास्ट फिफ्थ वाला स्टूडेंट है वो क्या बना है देखिए यहाँ पे? फॉरेस्ट हंट, फॉरेस्ट गार्ड।
मीन्स जे फॉरेस्टची सुरक्षा करतात ना, त्याला बोलतात फॉरेस्ट गार्ड. ओके, जी जंगलाची टेक केअर घेतात, काळजी घेतात जंगलाची, तर त्याच्यामध्ये त्यांचा एक फॉरेस्ट गार्ड असतो. तो सगळ्यांना म्हणजे काय करतो, सगळ्या जंगलाची काय करत असतो, एकदम देखभाल करत असतो. कोणी शिकारीला येतंय का, कुठला पक्षीला काय झालंय का, कुठला पक्षी इकडे तिकडे गेलाय का, तर सगळे हे जंगलातल्या प्राण्यांची तो सगळी काळजी घेत असतो, त्याला बोलतात फॉरेस्ट गार्ड. ओके, तो ये जो फॉरेस्ट गार्ड होता है वो क्या करता है, सब जो जंगल होते है जंगल की पूरी देखभाल करता है. और जंगल में कोई पर्सन आया है क्या, मीन्स कुछ कोई पर्सन हाँ न पूछ के आया है क्या, और कुछ जो एनिमल्स है वो किधर इधर उधर चले गए क्या. और नहीं तो कभी कभी देखिए फॉरेस्ट में लोग हंटिंग करने के लिए आते हैं, यानी शिकार करने के लिए आते हैं, तो उन वो सब होना ही होना चाहिए. ये सब सब देखने के लिए कौन होता है, फॉरेस्ट गार्ड होता है. ओके, जैसे हमारा चोरों को पकड़ने के लिए कौन होते हैं, पुलिस होते हैं ना, चोरांना पकड़ायला कसे पोलीस असतात आपल्या, तसे फॉरेस्ट गार्ड मध्ये जर कोणी काही शिकार वगैरे केली, कोणी प्राण्यांना वगैरे मारलं, तर त्यांना पकडायला कोण असतं, फॉरेस्ट गार्ड असतं. ओके, तो जंगल में किसी ने जानवर की, किसी ने हंटिंग की, शिकार की, तो उसको पकड़ने के लिए फॉरेस्ट गार्ड होता है. ओके, तो सब लोगों को पता चला कौन कौन है स्किट में, नाटकामध्ये कौन कौन है, सगळ्यांना कळालं. फर्स्ट स्टूडेंट कौन है, हंटर. ओके, शिकारी है. दूसरा स्टूडेंट क्या है, डियर है, हरिन. थर्ड स्टूडेंट क्या है, लायन, सिंह है. फोर्थ स्टूडेंट कौन है, टाइगर है, वाघ है. और फिफ्थ स्टूडेंट है वो क्या है, फॉरेस्ट गार्ड है. ओके, तो देखिए यहाँ पे पिक्चर भी दिए हुए, देखिए दिख रहा है सब लोगों को, सही ना, पिक्चर दिखते है ना बगा, इतने हंटर है, शिकारी है, नंतर डियर है, नंतर लायन है, नंतर टाइगर है, आणि इथे बघा हंटिंग, जो हंटर है तो हंटिंग करायला आला होता, तर त्याला पकडलंय कोणी, पोलीस गार्डनी. समझ में आ रहा है ना सब लोगों को. ओके, तो अब देखते हैं हम लोग इस नाटक में क्या हुआ. ओके, किसके ऊपर नाटक है, तो या नाटकामध्ये आपल्याला काय ते एकमेकांसोबत काय बोलले ते फाइव स्टूडेंट. ओके, वो जो फास्ट स्टूडेंट है उन्होंने एक दूसरे के साथ क्या कन्वर्सेशन किया, क्या एक दूसरे से बातचीत की. ओके, किस पर ये नाटक है, ये जो नाटक है वो किस पर है, इससे क्या सीख मिलती है, ये सब आज हम लोग पढ़ने वाले. ओके, तो या नाटकामध्ये किती स्टूडेंट्स आहेत, प्रत्येक काय काय बोलले एकमेकांसोबत, आणि या नाटकातून आपल्याला काय शिकायला मिळतं, ते सगळं आज आपण बघणार आहोत. ओके, तो चलिए स्टार्ट करते. अ स्किट, अ स्किट बघा. स्टूडेंट फर्स्ट, आता जो स्टूडेंट फर्स्ट है तो कोण है, हंटर है, माहिती है, तो हंटर है, तो काय बोलते बघा, हॅलो हू आर यू, तो काय बोलतो, आला तो असा स्टेजवर येणार, तो सगळ्यांना माहिती आहे आता नाटक चालू झालंय, ये जो नाटक है प्ले है स्टार्ट हो गया है. तो जो फर्स्ट स्टूडेंट है वो स्टेज पर आएगा, वो बोलेगा, उसका जो ये बोलना है जिस उसे वो सेंटेंस वो बोलेगा. ओके, त्याला जे बोलायला सांगितलं असेल, नाटकामध्ये आपण प्रत्येकाला वेगळं वेगळं असतं ना वाक्य दिलेलं बोलायला, तर आता जो स्टूडेंट फर्स्ट आला तो हंटर है, मग तो काय बोला, हॅलो हू आर यू, हॅलो तू कोण है, तर त्या दुसऱ्या स्टुडंटला बोलला, तर दुसरा स्टुडंट काय बनत आलाय बघा, डियर बनत आलाय. ओके, डियर बनलाय, तो हरिण बनलाय. तर दुसरा स्टुडंट काय बोलतोय बघा, आय एम ए डियर अँड आय लिव जम्प अँड रन. बघा, तर दुसरा स्टुडंट आहे तो काय बनलाय, डियर बनलाय. जो दुसरा स्टुडंट है यहाँ पे वो डियर बना हुआ है, वो क्या बोल रहा है, आय एम ए डियर, मैं कौन हूँ, डियर हूँ, मैं क्या करता हूँ, छलांग लगाती हूँ, आई लिव, छलांग लगाता हूँ, और क्या करता हूँ, इधर उधर भागता हूँ. ओके, तर तो काय बोलला हरिन, सॉरी स्टूडेंट सेकेंड काय बोलला, मी हरिन आहे, आय एम अ डियर, मी डियर आहे, आय लिव जम्प अँड रन, मी काय करतो, झेप घेतो, उड्या मारतो आणि
इकडे तिकडे पळतो जोर जोरात. तुम्हाला माहिती आहे डियर एकदम फास्ट धावतो, माहिती आहे ना सगळ्यांना. जो डियर होता है वो सबसे फास्ट क्या वो करता है, वो दौड़ता है. ओके, तो उसने सब बताया. मैं डियर हूँ, मैं जंप करता हूँ और तेजी से भागता हूँ. सी लिव्स अबाउट, हु आर यू. तो बघा, परत तो त्यांनी विचारला था, जो डियर बनलेला आहे स्टूडेंट टू, त्यांनी विचारलं त्याला फर्स्ट स्टूडेंटला, तू कोण आहेस, हु आर यू. उसने फर्स्ट स्टूडेंट को पूछा कि तू कोण है, हु आर यू. स्टूडेंट वन, हा, आई एम अ हंटर एंड आई हंट डियर. देखिए, जो हंटर फर्स्ट स्टूडेंट कौन था, हम सभी को पता है हंटर था. तो उसने बोला, हंसते हुए बोला, मैं कौन हूँ, एक हंटर हूँ, एक शिकारी हूँ, और मैं क्या करता हूँ, जो डियर है उसकी शिकार करता हूँ. आई हंट डियर, मैं क्या करता हूँ, डियर की शिकार करता हूँ. तो काय बोला, मी शिकारी आहे आणि मी हरणाची, मी डियर ची शिकार करतो. ओके, सेकंड स्टूडेंट, आ आ रन्स अवे. तर तो जोर जोरात ओरडतो आ. आता त्याला समजलं ना, आता हा हंटर आलेला इथे. तो आता आता तो बोलला की मी हरिणची शिकार करतो, डियरची शिकार करतो. तर तो घाबरला आणि तो जोर जोरा ओरडत पळत गेला. ओके, रन्स अवे, तिथून पळत गेला. तो देखिए, यहाँ पे जो स्टूडेंट वन है उसने क्या कहा कि मैं हंटर हूँ, मैं शिकार हूँ, और मैं जो डियर होते हैं उनकी शिकार करता हूँ. तो ये सुनकर जो स्टूडेंट टू है वो डियर बना था ना, वो घबरा गया और वो जोर से चिल्लाते हुए वहां से भाग गया. ओके, तो फर्स्ट कन्वर्सेशन सब लोगों को समझ में आया. फर्स्ट कन्वर्सेशन का आला सगळ्यांना. फर्स्ट स्टूडेंट क्या बोलता है, हेलो हु आर यू सेकेंड स्टूडेंट को. सेकेंड स्टूडेंट जो डियर बना है वो क्या बोलता है, आई एम अ डियर एंड आई लीप जंप एंड रन. तो बोलता है मैं डियर हूँ, मैं छलांग मारता हूँ, उछलता हूँ और इधर उधर भागता हूँ, तेजी से, बहुत तेजी से दौड़ता हूँ. और उसने पूछा बाद में हंटर को, तू कौन है. तो स्टूडेंट फर्स्ट ने क्या बोला, हाँ, आई एम अ हंटर एंड आई हंट डियर. तो मी एक शिकारी है आणि मी हरणाची शिकार करतो, मी हंट डियरची शिकार करतो, असा तो बोलला. तर हे ऐकल्यानंतर जो डियर है बनलेला आहे स्टूडेंट टू, तो जोर ओरडत पळत जातो. ओके, चला नेक्स्ट. आता नेक्स्ट त्याला कोण भेटत ते बघूया आपण. देखिए यहाँ पे नेक्स्ट स्टूडेंट वन, हेलो हु आर यू. बघा, परत स्टूडेंट वन काय बोलतो, कोणतरी आलेला असेल तिथे, तो परत बोलतो, हेलो हु आर यू, तू कोण है, तू कोण आहेस. स्टूडेंट थ्री, आता स्टूडेंट टू तर डियर बनलेला ना, तर तो पळून गेला. आता कोण आला, स्टूडेंट थ्री आलाय. ओके, तर स्टूडेंट थ्री काय बोलते बघा, आय एम अ लायन, मी एक लायन हूँ, मी एक लायन आहे. आय रोअर टू मेक युअर हार्ट ट्रम्बल. बघा, तो काय करतो, मी तो काय बोलतोय कि मी एक लायन आहे आणि मी एवढ्या जोरात गर्जना करतो की तुझं जे हृदय आहे, तुझा जो हार्ट आहे, तो काय करेल, थरथर कापेल. माझा आवाज ऐकून, माझा जो मोठ्याने मी ओरडतो, तो ओरडणे, माझा आवाज ऐकून तुझं जे हृदय आहे ते काय होईल, हार्ट ट्रम्बल, म्हणजे तुझं हृदय काय करेल, थरथर कापेल. आता सब लोग, आप लोगों को पता है जो लायन होता है उससे सब लोग डरते डरते हैं ना सब लोग. और वो कितना, वो पता है वो कौन से भी एनिमल को, किसी को भी वो खा सकता है. और उसका आवाज भी रोअर, यानी उसका जो दहाड़ लगाना, लायन क्या करता है, दहाड़ दहाड़ता है ना, जोर से चिल्लाता है, उसे क्या बोलते हैं, दहाड़ लगाना, रोअर. मराठी बोलते त्याला गर्जना करने. तो लायन काय कर बोलला कि माझा आवाज एवढा मोठा आहे, मी एवढा जोरात ओरडू शकतो कि माझा आवाज ऐकून तू काय, तुझं काय होईल, जे हृदय आहे, तुझं हार्ट आहे, ते काय होईल, थरथर कापेल. ओके, तो उसने बोला कि मेरी आवाज सुनकर आपका जो हार्ट है वो क्या हो जाएगा, घबरा जाएगा. ओके, आपको बहुत क्या डर लगेगा. ओके, आपके हार्ट बीट्स बढ़ जाएगी, ऐसे उसने बोला.
उसने बाद में पूछा, बोला, उसने उसको पूछा, हु आर यू, तू कौन है? तो स्टूडेंट वन, उसने क्या बोला, देखिए अब, आई एम अ हंटर एंड आई हंट लायंस। देखिए यहाँ पे उसके सामने कौन आया था, लायन आया था ना, इसलिए उसने क्या बोला कि मैं एक शिकारी हूँ और मैं लायंस की शिकार करता हूँ। पहले इसमें क्या बोला था उसने, आई हंट डियर, क्योंकि वहां पे सामने डियर आया था। अभी कौन आया, ये लायन आया ना, इसलिए उसको डराने के लिए उसने क्या कहा कि आई एम अ हंटर और आई हंट लायंस, मी एक शिकारी है आणि मी सिंहाची शिकार करतो, लायन्सची शिकार करतो, असा तो बोलला। ओके नेक्स्ट, ये सुन के अब कौन भी आता, ये जो लायन है उसने ये सुना कि उसने बोला कि मैं लायन की भी शिकार करता हूँ, हंटिंग करता हूँ, तो वो भी सुन के डर गया लायन, और वो भी वहां से चिल्लाते हुए भाग गया। देखिए स्टूडेंट थ्री, आ रन्स अवे। ओके वो भी वहां से चिल्लाते हुए बड़ी जोरों से वहां से भाग गया। समझ ला सगे ना, सेकेंड कन्वर्सेशन हंटर आणि लायन से सगे ना कळाल का, लायन ओके। आता त्याच्यानंतर त्याला कोण भेटलंय आपण बघूया। ओके उसके बाद देखिए कोण आता है, देखिए फिर से स्टूडेंट वन जो हंटर है वो क्या पूछता है, हेलो हु आर यू, वहां पे कोई तो आया होगा तो वो पूछ रहा है, हेलो तू कौन है? तो स्टूडेंट फोर, अब स्टूडेंट थ्री कौन बना, क्या बनाता, लायन बनाता ना, इसलिए वो भाग गया। स्टूडेंट थ्री लायन बनला होता तो तिथून पळून गेला, तर कोण है ना, स्टूडेंट फोर आला। अब स्टूडेंट फोर आ गया तो स्टूडेंट फोर देखिए क्या बोल रहा है, आई एम अ टाइगर, मैं कौन हूँ, टाइगर हूँ, आई प्रॉल अबाउट इन दिस जंगल। तर त्याने काय केलं, मी काय करतो, उसने क्या बोला देखिए, मैं टाइगर हूँ, एक शेर हूँ, और आई प्रॉल अबाउट इन दिस जंगल। प्रॉल का मीनिंग होता है चिल्लाना जोरों से। ओके तो मैं क्या करता हूँ, इस जंगल में घूमता फिरता रहता हूँ, मैं भी यहाँ पे हंटिंग करता हूँ। ओके और जोर जोर से चिल्लाता रहता हूँ। ओके जोर से चिल्लाता हूँ तो काय बोल रहा, तो आई एम अ टाइगर, मी काय है, एक वाघ, मी वाघ आहे, मी काय करतो, मी या जंगलात इकडे तिकडे फिरत असतो। ओके मी या जंगलाचा राजा आहे आणि मला सगळेजण घाबरतात या जंगलामध्ये आणि मी जोरात ओरडतो। उसने भी पूछा, देन टाइगर ने पूछा हु आर यू, मैं टाइगर ने विचारला त्याला तू कौन हैस। तो स्टूडेंट वन हंटर ने क्या बोला, देखिए आई एम अ हंटर एंड आई हंट टाइगर्स। देखिए उसने क्या बोला, यहाँ पे मैं एक हंटर हूँ, मैं एक शिकारी हूँ, मैं एक शिकारी आहे आणि मी काय करतो, टाइगरची सुद्धा शिकार करतो, मैं किसकी शिकार करता हूँ, टाइगर्स की शिकार करता हूँ, ऐसे उसने बोला। अब ये भी सुन के जो टाइगर है वो भी डर गया, कोई भी डर जाएगा ना, जिसे पता चलेगा कि तेरी आपकी जो खुद की कोई शिकार करना करने को आया है तो सब लोग डर जाते हैं। ओके तो जो स्टूडेंट फोर है टाइगर तो सुधा घाबरला आणि तो वो भी वहां से चिल्लाते हुए भाग जाता है, तो पण तिथून ओरडत आ करत तिथून पळून जातो। ओके तो नेक्स्ट कौन मिला था हंटर को, टाइगर मिला था। तो समझा टाइगर और हंटर की क्या बीच में क्या बात हुई, समझ में आई? सगळ्यांना कळालं हंटर आणि टायगर मधलं कन्वर्सेशन? ओके नेक्स्ट, आता लास्टला बघा काय झालं। अब देखिए लास्ट स्टूडेंट, हेलो हु आर यू, अब कौन आया, सब लोग, सब इसमें देखिए जो फर्स्ट स्टूडेंट है वो सबको पूछ रहा है, हेलो हु आर यू, हेलो तू कौन है। अब कौन, किसने पूछा, लास्ट स्टूडेंट ने, जो कौन बनाता, फॉरेस्ट गार्ड बनाता। ओके वो आया वहां पे और उसने क्या पूछा, हेलो हु आर यू। तो देखिए स्टूडेंट वन क्या बोल रहा है, हेलो आई एम अ हंटर एंड आई हंट एनिमल, हु आर यू।
उसने, अब हंटर ने जवाब दिया, स्टूडेंट वन, उसने क्या बोला कि हाय हेलो, मैं कौन हूँ, मैं एक हंटर हूँ, शिकारी हूँ, मैं क्या करता हूँ, ये जो एनिमल्स है उसकी शिकार करता हूँ, तू कौन है, ऐसे उसने पूछा लास्ट स्टूडेंट से। ओके नेक्स्ट, लास्ट स्टूडेंट, आई एम अ फॉरेस्ट गार्ड, मैं कौन हूँ, फॉरेस्ट गार्ड हूँ, आई कैचेस हंटर एंड पुट देम इन जेल। देखिए यहाँ पे क्या हुआ, जो लास्ट स्टूडेंट है वो कौन था, फॉरेस्ट गार्ड था, उसने बोला मैं फॉरेस्ट गार्ड हूँ और मैं क्या करता हूँ, मैं हंटर को पकड़ता हूँ, जो हंटिंग करते हैं जंगल में, शिकार करते हैं, उनको मैं पकड़ता हूँ और उनको जेल में डाल देता हूँ। देखिए यहाँ पे कैसे पकड़ा हुआ है उसने। ओके तब स्टूडेंट वन भाग, वहां से क्या कर रहा है, जोरों से चिल्ला चिल्ला रहा है और ट्राइज टू रन अवे, वहां से भागने की कोशिश कर रहा है। देखिए यहाँ पे पिक्चर में दिखाई दे रहा है ना आपको, कैसे भागने की कोशिश कर रहा है, पर लास्ट स्टूडेंट क्या बोल रहा है, कॉट यू, मैंने आपको पकड़ लिया, मैंने आपको पकड़ा हुआ है, ऐसे उसने हंट फॉरेस्ट गार्ड ने कहा। तो मी तुला पकड़ ले ला, ऐसा फॉरेस्ट गार्ड ने म्हटलं आहे। ओके तो देखिए लास्ट में जो हंटर है वो ही फंस गया सबको, वो डरा रहा था कि मैं हंटर हूँ, मैं लायन की हंट कर हंट आई हंट लायन, आई हंट डियर, ऐसे सबको बोल रहा था ना। अभी जो लास्ट स्टूडेंट है, जो फॉरेस्ट गार्ड बना था, वही उसने ही इस हंटर को डरा दिया। उसने क्या बोला कि मैं क्या हूँ, एक फॉरेस्ट गार्ड हूँ और मैं जो हंटर है उनको पकड़ता हूँ और उनको जेल में डालता हूँ। तो इससे वो जो हंटर है वो पूरी तरह से घबरा गया। तो इथे काय लास्ट मध्ये बघा, जो फॉरेस्ट गार्ड है तोच काय बोला कि मी जो हंटर है, शिकारी जे करता त्यांना पकडतो आणि जेल मध्ये टाकतो। तर हे ऐकून जो हंटर है तो घाबरला आणि पळायचा प्रयत्न करतोय तिथून, पण तो त्याला फॉरेस्ट गार्डने ऑलरेडी पकडलेला आहे। ओके तर हम लोगों को इस स्किट से क्या सीख मिळती है, आपल्याला काय शिकायला भेटलं या स्किट मधून, तर सब जसं आपलं आपण इथे राहतो, आपल्या घरामध्ये राहतो, ओके, जैसे हम लोगों को जीने की आ, बोल आ, हम लोगों को जैसे हम लोग घर में रहते, ओके, तो वैसे वो जो एनिमल्स होते वो फॉरेस्ट में रहते, उनको भी जीने का हक है ना, जैसा आपल्याला जगण्याचा हक है, जैसे हम लोगों को जीने का हक है, वैसे उस एनिमल्स है उनको भी जीने का हक है ना, त्यांना पण जगण्याचा अधिकार है। ओके तो त्यांना आपण कुठलेही हार्म नाही केलं पाहिजे, ओके, त्यांना कुठलेही नुकसान नाही केलं पाहिजे, उनको हम लोगों को हार्म नाही करना चाहिए, किसको, एनिमल्स को, उनकी ना शिकार करनी चाहिए ना उसको उनको बिन वजह कुछ तकलीफ देनी चाहिए। ओके उनकी अच्छी तरह से केयर करनी चाहिए हम लोगों को। ओके तर आपण कधीही प्राण्यांना ना त्यांना त्यांना मारायचं वगैरे, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, ओके, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। ओके तो सब लोगों को समझ में आया ये स्किट, सगळ्यांना स्किट कळालं का, स्किट सबको समझ में आया के लेसन, इजी नाटक था ये, आप लोग घर पे भी ट्राई कर सकते हो, ऐसे आप लोगों के फ्रेंड्स हो गए ना तो 4-5 जन लेना है। ओके तुमचे फ्रेंड्स असते तर 4-5 जणांनी काय करायचं, एकाने हंटर बनायचं, एकाने टायगर बनायचं, ओके, आणि तुम्ही हे नाटक घरी सुद्धा प्ले करू शकता, आप लोग हे जो नाटक है स्किट है घर पे भी प्ले कर सकते हो, ऐसे 5 स्टूडेंट 5 लड़के या लड़कियां एक साथ मिलके। ओके तो भाई देखिए कितना इजी था ना, तो इजी होता लेसन। अब देखते हैं हम लोग क्वेश्चन आंसर्स, तो ऐसे क्वेश्चन आंसर्स बोलोगे अपन। ओके तो देखिए फर्स्ट क्वेश्चन क्या दिया है, रीड अलाउड द स्किट एंड इनेक्ट इट, तो मैंने अभी बताया फर्स्ट फर्स्ट क्वेश्चन ही यहाँ पे क्या दिया है, आप लोगों को स्किट क्या करना है, ये जो स्किट है ऊपर दिया हुआ वो सब क्या करना है, रीड करना है और वैसे एक्ट करके भी देखना है घर पे। ओके तो काय करायचं, तुम्हाला हे जे वरती नाटक दिले ते काय करायचं, वाचायचंय आणि घरी करून सुद्धा बघायचंय। ओके ये आपका फर्स्ट क्वेश्चन है। सेकंड क्वेश्चन देखिए क्या है,
Read what the animal in the skit tells about themselves. Then write similar one or two line speeches about the following birds or animal. आता बघा, या वरती स्किट मध्ये नाटकामध्ये सगळे ॲनिमल्स काय आहेत आपली काय सांगता आपल्याबद्दल एक दोन लाईन मध्ये सांगतात सांगतात ना सगळेजण. जसं लायन बोलतोय, काय बोलतोय, आय एम अ लायन अँड आय रोअर टू मेक युअर हार्ट ट्रम्बल, असं जो सगळे जे ॲनिमल्स आहे आपलं इंट्रोडक्शन देत आहेत. बघा परत इथे डियर काय बोलला की आय एम अ डियर, आय लीप जम्प अँड रन. ओके, तो ऐसे इस स्किट में सब जो एनिमल्स है वो अपना अपना खुद का इंट्रोडक्शन दे रहे हैं. ओके, तो वैसे आप लोगों को क्या दिया है यहाँ पे, बर्ड्स दिए हुए और एनिमल्स दिए हुए, उनके नाम दिए हुए, आपको उनके बारे में एक लाइन या दो लाइन में लिखना है. ओके, तो तुम्हाला सुद्धा इथे खाली काही बर्ड्स दिलेले आहेत नाहीतर एनिमल्स दिलेले आहेत, त्यांची नावं दिलेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला एक दोन ओळी लिहायच्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल देखिए मी आपको बताती हूँ. अ बियर, बियर याने अस्वल, सगळ्यांना माहिती आहे ना बियर याने भालू. तो देखिए बियर के बारे में आप लोग ऐसे भी लिख सकते, बियर्स आर हेवी बट दे रन वेरी फास्ट. काय लिहू शकता तुम्ही, बियर्स आर वेरी बियर्स आर हेवी, बियर्स आर हेवी बट दे रन वेरी फास्ट. जो भा अस्वल असतात ते काय असतात, एकदम जड असतात ना, मोठे असतात, उंच असतात आणि एकदम काय असतात, जाड असतात, वजनदार असतात, हेवी असतात, पण ते फास्ट काय करू शकतात, पळू शकतात. ओके, जो बियर होते, भालू होते, वो क्या है, उनका वो बड़े होते और वजन में उनका वजन मोटे होते वो. ओके, पर वो तेजी से दौड़ सकते. ओके, तो असच ते बाकीचे जे पिकॉक, वोल्फ, फॉक्स, इनके बारे में आप लोगों को एक या दो लाइन में लिखना है. तो तुम्हाला या सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांबद्दल लिहायचं आहे. आप लोग क्या कर सकते, लिख सकते हो ना, आप लोग लिहिता येईल ना सगळ्यांना, प्रत्येक ॲनिमल्स आणि बर्ड्स बद्दल. पिकॉक, पिकॉक इज अवर नॅशनल बर्ड, ये भी आप लोग लिख सकते हो. यस, और पिकॉक को क्या, पिकॉक का जो फेदर्स होते हैं वो बहुत अच्छे होते, ब्यूटीफुल्स होते, वो लिख सकते हो. ओके, ऐसे लिखना है आप लोगों को एक या दो लाइन में. सेकेंड क्वेश्चन समझ में आया सब लोगों को? चलिए थर्ड क्वेश्चन, सब इजी इजी क्वेश्चन है. थर्ड क्वेश्चन में देखिए क्या दिया है, मेक अ कलेक्शन ऑफ ए वर्ड दैट डिस्क्राइब द मूवमेंट्स ऑफ बर्ड्स और एनिमल्स, देन राइट यू सेंटेंस यूजिंग सुटेबल कॉम्बिनेशन. तो बघा इथे तुम्हाला काय दिलंय, वेगवेगळ्या बर्ड्सचे आणि ॲनिमल्सचे मुवमेंट दिलेत, हालचाली. ओके, त्यांचे मुवमेंट म्हणजे ते काय करतात, जैसे आता इथे सांगितलं तुम्हाला मंकी स्विंग, मंकीज काय करतात, स्विंग करतात ना, म्हणजे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतात. ओके, तो मंकीज काय करतात, स्विंग करतात. आता जसं फ्लीट, फ्लीट कोण फ्लीट करताय, जैसे मंकी स्विंग करते मीन्स एक डाल से दूसरी डाल पे क्या करते ऐसे भागते रहते हैं. ओके, तो वैसे फ्लीट कौन करता है, बर्ड्स. ओके, बर्ड्स क्या करते हैं, फ्लीट करते हैं. ओके, फ्लटर यानी फड़फड़ाना, फ्लटर म्हणजे काय, कोण पंख फड़फड़त, तो पिजन, देखा है ना आप लोगों ने, जो कबूतर होता है वो फ्लटर करते रहता है. ओके, तो असे जे कोण काय करतं ते तुम्हाला लिहायचंय. वैडल, लास्ट टाइम हमने देखा था वो डक, वैडल कौन करता है, वैडल डक करता है या फ्रॉग भी करता है. ओके, तो ऐसे आप लोगों, प्रॉल कौन करता है, अभी हम लोगों ने देखा, प्रॉल कौन करता है, टाइगर करता है. लीप कौन करता है, डियर करता है. ये सब लिखना है आप लोगों को. ओके, समझ लो सके ना. क्वेश्चन नंबर थ्री समझ में आया? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. इंग्लिश मीडियम स्टूडेंट आपको लिखना है घर पे. समझ में आया क्या क्वेश्चन नंबर 3? नेक्स्ट लास्ट क्वेश्चन देखिए क्या दिया है.
मेक अ कलेक्शन ऑफ ए वर्ड दैट डिस्क्राइब द साउंड मेड बाय द बर्ड्स एंड एनिमल्स, देन राइट द सेंटेंस यूजिंग सुटेबल कॉम्बिनेशन. आता वैसे यहाँ पे क्या दिया था, मूवमेंट्स ऑफ बर्ड्स दिए थे ना, प्राण्यांच्या हालचाली बद्दल दिले होते, मूवमेंट्स बद्दल. आता इथे जे बर्ड्स आणि एनिमल्स आहेत त्यांचा आवाज, ते आवाज कुठला बर्ड कुठला एनिमल कसा आवाज काढतात त्याबद्दल लिहायचे. ओके, आता स्क्रीच मीन्स क्या करना है, स्क्रीच याने जोर से चिल्लाना, तो आउल्स क्या करते, स्क्रीच करते. ओके, अब उसके बाद देखिए बार्क, बार्क कौन करता है, डॉग बार्क करता है ना, कौन कौन भौंकता है, कुत्ता. ओके, तो बार्क कौन करता है, डॉग. नेक्स्ट म्यू, म्याओ म्याओ कौन करता है, सब लोगों को पता है, कैट. उसके बाद पुर, मू 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 मीन्स हम्बा, असा काउ करती है. ओके, तो क्रोक कौन करता है, क्रोक फ्रॉक करता है. ओके, तो ऐसे आप लोगों को इन सबके आवाज कौन क्या करता है सबके आवाज के बारे में लिखना है, कौन सा बर्ड और कौन सा एनिमल कौन सी आवाज निकालता है. ओके, समझ में आया सब लोगों को, तो मैंने सब क्वेश्चन एक्सप्लेन किया. आप लोगों को घर पे क्या लिखना है, इसके क्वेश्चन आंसर्स लिखने हैं. ओके, होमवर्क पता चला तो समझ गया ना, कहा लगा ऐसा होमवर्क का है, ये जे क्वेश्चन आंसर्स है लेसन चे, ये सगळ्यांना लिहायचे आहेत. ओके, समझ में आया लेसन, अस्किट सबको, इंग्लिश मीडियम स्टूडेंट. ओके, चलिए अब जाते हैं मराठी मीडियम स्टूडेंट. मराठी मीडियम स्टूडेंट आहेत ना क्लास मध्ये, चैट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. ओके, चला तुमचा आता नेक्स्ट लेसन घेऊया आपण. ओके, मला सांगा स्क्रीन विजिबल आहे का, स्क्रीन दिसते का तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला, तर लास्ट टाइमचे जे वर्ड्स होते हे वर्ड्स मी तुम्हाला लिहायला सांगितले होते. सगळ्यांनी केला होमवर्क, इंग्लिश सॉरी मराठी मीडियम स्टूडेंट, हे जे सगळे क्वेश्चन आन्सर्स होते, क्वेश्चन काय विचारलेले हे सॉल्व करायला सांगितलेले, आणि हे सगळे वर्ड्स तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायला सांगितले होते. केले कंप्लीट, तुम्हाला स्पेलिंग लक्षात पाहिजे. ओके, एग्जाम मध्ये मी स्पेलिंग्स देणार आहे तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ओके चला, तर नेक्स्ट लेसन काय आहे तुमचा, बघा तुमचं नेक्स्ट लेसनचं नाव आहे प्लीज हेल्प, प्लीज हेल्प. आता प्लीज हेल्प सगळ्यांना आता ऐकलं असेल, हा वर्ड हा सेंटेन्स ऐकलाय सगळ्यांनी, प्लीज हेल्प. तुम्हाला कधी कोणाकडून मदत मागायची असेल, तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आहात, एखाद्या संकटात आहात, तर तुम्हाला मदत पाहिजे असेल, तर तुम्ही बोलता ना त्याला प्लीज हेल्प, प्लीज मदत करता का, असं तुम्ही बोलता ना, प्लीज हेल्प. ओके, तर बघूया आपण इथे कुठे कुठे हा वर्ड यूज केलाय, तर या वर्ड बद्दलच या लेसन मध्ये शिकायचं आहे. प्लीज हेल्प, लुक लिसन रीड अँड रीड अलाउड, काय करायचंय, पहा ऐका आणि मोठ्याने वाचा. ओके, तो देखिए फर्स्ट, आता इथे बघा जो फर्स्ट पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय दिसते, बघा काय दिसते तुम्हाला, जी हेन आहे कोंबडी आहे, ती कशा जाळ्यामध्ये अडकली. ओके, आणि तिचे छोटे छोटे काय आहेत, पिल्ल आहेत, आणि ते काय बोलतायत, ती हेल्प साठी बोलतायत. ओके, त्या गर्लला काय बोलतात, हेल्प मागतायत ते बघा काय बोलतायत, प्लीज हेल्प अस, जे छोटे हे आहेत हेंचे बेबीज, ते काय बोलतायत, प्लीज हेल्प अस, प्लीज आमची मदत करा.
त्या गर्लला बोलते हेन इन अ नेट, तर ती जी हेन आहे ती नेट मध्ये अडकलेली आहे. अ हेन इन अ नेट म्हणजे जी हेन आहे कोंबडी आहे ती जाळ्यामध्ये अडकलेली आहे. तर तिचे जी पिल्लं आहेत ते हेल्प मागतायत. ओके त्या गर्लला कळालं सगळ्यांना, फर्स्ट प्लीज हेल्प अस म्हणून ते काय बोलते, प्लीज हेल्प अस आमची मदत करा अशी ते बोलते. अस म्हणजे काय, आम्ही आपण, आमची मदत करा. नेक्स्ट नेक्स्ट चित्रामध्ये नेक्स्ट पिक्चर मध्ये काय दिसते तुम्हाला, ती गर्ल आहे ती हेल्प मागते तिच्या डॅडी कडून, तिच्या पप्पांकडून. ओके तर कशाबद्दल हेल्प मागते, प्लीज हेल्प मी, माझी मदत करा. अ डॉल ऑन द टेबल, तर ती जी डॉल आहे ती टेबलवर आहे, बघा किती लांब आहे, आणि ती जी छोटी गर्ल आहे तिचा हात नाही पोहोचत तिथपर्यंत, म्हणून ती तिच्या पप्पांना बोलते प्लीज हेल्प मी, माझी मदत करता का, मला ती डॉल पाहिजे, डॉल पाहिजे. ओके मग डॉल कुठे आहे ती बघा, टेबलवर आहे, तिचा हात पोहोचत नाही म्हणून ती हेल्प मागते. ओके नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा, लेट अस हेल्प हिम, तो जो बॉय आहे तो काय बोलतोय, आपण यांची मदत करायला पाहिजे. काय बोलतोय, लेट अस हेल्प हिम, मला यांची मदत करायला पाहिजे. का असा तो बोलतोय बघा, कारण तिथे बघा काय चालू आहे, रोड क्रॉस करतायत. त्या रोड क्रॉस मध्ये बघा जो ओल्ड मॅन आहे म्हातारा आहे तो रोड क्रॉस करताना तिकडं त्या साइडने काय आलाय, सगळ्या बाईक्स कार्स वगैरे आल्यात. ओके तर तो ते सगळं त्या बॉयनी बघितलं, तर तो बोलते की आपल्याला यांची मदत करायला पाहिजे. तर अन ओल्ड मॅन ऑन द रोड, तो ओल्ड मॅन आहे म्हातारा आहे तो रोडवर अडकलेला आहे. ओके म्हणून तो बॉय तो काय बोलतो, लेट अस हेल्प हिम, आपण आपल्याला त्यांची हेल्प करायला पाहिजे. ओके तर बघा वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनला त्यांनी हेल्प अस हेल्प प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प हा वर्ड यूज केलेला आहे. बघा फर्स्ट याच्यामध्ये बघा ते अडकलेली आहे जाळ्यामध्ये, तर तिला काढण्यासाठी ते हेल्प मागतायत. परत इथे जी गर्ल आहे तिची डॉल लांब आहे, तिला डॉल पर्यंत हात नाही पोहोचत आहे म्हणून ती हेल्प मागते. ओके आणि लास्ट त्याच्यामध्ये तो बॉय आहे तो काय बोलतोय की ते संकटात जे प्रॉब्लेम मध्ये अडकलेले आहेत ओल्ड मॅन रोडवर अडकलेत ना, त्यांना हेल्प करायला पाहिजे असं ते सांगतंय. तर बघा तुम्ही कधी प्रॉब्लेम मध्ये असाल तेव्हा सुद्धा तुम्ही प्लीज हेल्प मी असं बोलता, प्लस तुम्हाला कुठली वस्तू पाहिजे असेल पण तुमचा हात पोहोचत नाहीये तिथपर्यंत कामामध्ये, त्या म्हणजे त्या वस्तूपर्यंत, ती वस्तू मागताना सुद्धा तुम्ही काय बोलता, प्लीज कॅन यू हेल्प मी, तुम्ही त्यांना बोलता तुम्ही माझी मदत करू शकता का, मला ते हे पाहिजे असं तुम्ही बोलता. ओके आणि परत तुम्हाला काही काम करायचं असेल आणि जास्त वर्कलोड असेल तुमच्यावर, तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला वगैरे बोलता ना प्लीज हेल्प मी. ओके कळालं सगळ्यांना, हेल्प प्लीज हेल्प वर्डचं कळालं का सगळ्यांना, मीनिंग कुठे यूज करायचं ते पण कळालं का, मराठी मीडियम स्टुडंट. ओके तर इथे बघा तुम्हाला खाली काय दिलंय, तर हा प्रोजेक्ट आहे इंग्लिश अराउंड अस लेटर अँड वर्ड्स, वेअर डू यू वी गेट टू सी इंग्लिश लेटर्स अँड वर्ड, राईट अबाउट इट इन अ मराठी, टू गिव एक्झाम्पल यू मे ड्रॉ पिक्चर्स और करेक्ट कलेक्ट अँड पेस्ट अ फ्यू स्पेसिमेन्स, कॉपी सम वर्ड्स, प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन अन अट्रॅक्टिव्ह मॅनर. बघा तुम्हाला काय सांगितलंय की तुम्हाला हे जे इंग्लिशचे लेटर आहे शब्द अक्षर आहे आणि शब्द कुठून कुठे पाहायला मिळतात ते लिहायला सांगितले. ओके नंतर तुम्हाला ते त्याविषयी मराठीत लिहायचे आणि नंतर एक्झाम्पल देण्यासाठी काय करायला सांगितले, तुम्हाला असे हे पिक्चर्स ड्रॉ करायला सांगितले असे. ओके आणि त्यापैकी काही शब्द पाहून पाहून लिया. ओके सगळ्यांना कळालं, प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प कळालं का तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर तुम्हाला असे काय करायचे सेंटेन्स, तुम्हाला काय करायचे फाइंड आउट करायचे जिथे प्लीज हेल्प हे वाक्य यूज केले जातील, असं तुम्हाला इथे कसं यूज केलंय सिच्युएशन
कधी यूज केलंय ते सुद्धा सांगितलं ना, अ हेन इन अ नेट. आता जी हेन आहे ती नेट मध्ये अडकले तेव्हा तिचे जे पिल्ले आहे ते हेल्प मागतायत. तसं तुम्हाला सुद्धा काय करायचे, सेंटेन्स फाइंड आउट करायचे तो ओके कुठे यूज केलंय. कळालं? प्लीज हेल्प चा सेंटेन्स अजून कुठे कुठे यूज करू शकतो आपण ते तुम्हाला काय करायचंय सांगायचं आहे, लिहायचंय. ओके कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का? ओके तर मराठी मीडियम काय होमवर्क आहे तुमचा, प्लीज हेल्प यासारखी जी वाक्य आहेत ती कुठे कुठे वापरली जातात आणि कधी वापरली जातात ते लिहायचं आहे. ओके मराठी आता तुम्हाला असं सगळं ड्रॉ करून, पिक्चर वगैरे ड्रॉ करून असं तुम्हाला लिहायचंय. ओके सगळ्यांना कळालं? आज जे आपण शिकलो, जे जे लेसन जे आपण शिकलो मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम, सगळ्यांना कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट करून गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे आहेत. कळालं सगळ्यांना? मला खूप जणांचे होमवर्क दिसत नाहीये, काय रिझन आहे? होमवर्क करताय की नाही करत आहे तुम्ही रोज घरी? सगळेजण करता की नाही करत? आप लोग घर पे होमवर्क करते हो या नहीं करते हो? चलिए बताइए मुझे चैट बॉक्स में. तर करतायत तर मला कसं कळणार की तुम्ही करतायत की नाही करत? त्याचे पिक्चर्स अपलोड करा गुगल क्लासरूम मध्ये, मग तुम्हाला समजेल ना तुम्ही जे आन्सर लिहिताय ते राईट लिहिताय की रॉंग लिहिताय, काय मिस्टेक्स आहेत का, मग त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करता येईल एक्झामचं. नाही तर एक्झाम मध्ये पण तुम्ही तसेच आन्सर लिहिले तर आणि ते रॉंग असतील तर तुम्हाला मार्क्स भेटतील का? मिळतील का तुम्हाला मार्क्स? आप लोगों ने वही आंसर, आप लोगों को थोड़ी पता है कि आपके आंसर राइट है क्या रॉन्ग है, मुझे कैसे आंसर चाहिए. और वही आंसर आपने क्वेश्चन में लिखे लिख लिए तो आप लोगों को कम मार्क्स मिल सकता है ना, रॉन्ग होगा तो आपका आंसर है ना. तो इसलिए आप लोगों को क्या करना है, रोज होमवर्क पूरा करके, कंप्लीट तो करते हो आप लोग तो उसका पिक्चर भी अपलोड करना चाहिए गूगल क्लासरूम में. ओके कळालं सगळ्यांना? तर तुम्ही रोज काय करायचंय, आता होमवर्क केलं की पहिले गूगल क्लासरूम मध्ये पिक्चर अपलोड करायचंय. ओके कळालं सगळ्यांना? चलिए हम लोग रीडिंग लेते हैं. ओके थोड़ा टाइम है हमारे पास तो आप रीडिंग घेऊया. चला इंग्लिश मीडियम स्टूडेंट मध्ये कोण रीड करणार, अ स्किट लेसन कोण रीड करणार? चला कोण रीड करेगा पहिले पहिले? ओके कनिष्क, कनिष्क माइक ऑन कर, रीड कर बाळा. स्टूडेंट वन पहिले हेलो, पहिले लेसन चं नाव बोलायचं बाळा. लेसन लेसन चं नाव काय आहे? स्केट स्किट. ओके चला स्टार्ट कर रीड करायला. स्टूडेंट वन हेलो. Who are you? Student two. I am a deer and I लीप. leap, jump and run.
रन सी एक मिनिट माइक ऑफ कर. आपण असं करू शकतो, चला एक एकाने एक एक बनायचं. कोण हंटर बनेल, स्टुडंट वन कोण बनेल, त्यांनी ते त्याचा सेंटेन्स रीड करायचं. ओके, माइक ऑन करून. आणि जो स्टुडंट टू असेल, जो टायगर बनेल, सॉरी डियर बनेल, तर त्यांनी काय करायचं, डियरचा सेंटेन्स बोलायचं. ओके चालेल. चला पहिले हंटर कोण बनतंय, कोण स्टुडंट वन बनतंय, त्यांनी नाव लिया चॅट बॉक्स मध्ये. त्यांनी ते कोण ओके चला पहिले काय करूया, हंटर सगळ्यांनी लक्षात ठेवा, हंटर कोण बनलाय, फर्स्ट स्टुडंट वन कोण आहे, तन्वी आहे. ओके मी सांगते, स्टुडंट टू असणार कनिक्ष, काला स्टुडंट टू कनिक्ष आहे. स्टुडंट थ्री असेल, कोण आहे स्टुडंट थ्री, कोण रीड करते अजून, स्टुडंट थ्री कोण बनते, रिद्धी, रिद्धी स्टुडंट थ्री बनते का तू, रिद्धी ऐकायचंय माझा आवाज, माझा आवाज येतो सगळ्यांना. रिप्लाय करा. ओके चला, तन्वी पहिले आपण घेऊया तन्वी आणि कनिक्ष मध्ये. ओके तन्वी माइक ऑन कर आणि हंटरचं जे आहे ते रीड कर. स्टुडंट वन, हॅलो, हु आर यू? आता ओके, आता स्टुडंट टू कोण आहे, कनिक्ष. कनिक्ष माइक ऑन कर, तू बोल. स्टुडंट टू, आय एम अ डियर अँड अ ले 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 लीप जम्प हिप जम्प जम्प अँड रन रन सी लिप्स अबाउट अबाउट वी वाई वाई आर हु आर यू. हू आर यू? ओके बस बस, आता तन्वी स्टूडेंट वन. हा हा आय एम अ हंटर. अँड नेक्स्ट, आय एम अ हंटर नंतर नेक्स्ट लाईन रीड कर तन्वी. अँड आय And hunt deer. ओके नेक्स्ट स्टुडंट टू आर Student two, आर runs way. अवे, व्हेरी गुड. आता स्टुडंट थ्री कोण बनतंय जरा मला सांगा, लायन कोण बनतंय, चले कोण लायन बनताय स्टुडंट थ्री. ओके स्पर्श, स्पर्श लायन. ओके गुड आता मॉर्निंग टीचर. हाँ हाँ वेट, पहिले स्टुडंट वन येणार, तन्वी बोलणार. ओके तन्वी रीड कर. हॅलो, हाव यू आर? हु आर यू? हु आर यू? यस. आता स्टुडंट थ्री स्पर्श रीड कर. I am a lion and I roar to make your heart tremble. Roar, who are you? तन्वी रीड कर स्टूडेंट वन. I am a hunter and I hurt lion. स्टूडेंट थ्री. हा 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 व्हेरी गुड, चला नेक्स्ट. रोना हाँ स्टूडेंट फोर कोण बनता है, टाइगर कोण बनता है, रिद्धि. ओके रिद्धि टाइगर बनते. ओके यस हेलो,
Who are you? ओके स्टूडेंट फोर रिद्धि माइक ऑन कर आणि रीड कर. रिद्धि माइक ऑन कर बा. स्टूडेंट फोर बनतेस ना तू. ओके नेक्स्ट नेहा आप माइक ऑन कीजिए. आप टाइगर बन जाइए. चलिए रीड कीजिए. चलिए आई एम एम ए टाइगर एंड आई क्रॉल क्रॉल अबाउट अबाउट इन दिस दिस जंगल. जंगल हु आर यू. हु आर यू ओके स्टूडेंट वन स्टूडेंट वन कौन है. तन्वी रीड कर. आई एम अ हंटर एंड आई हंट टाइगर. ओके स्नेहा आप क्या करें. आपका स्टूडेंट फोर आ आ आ करके जोर से चिल्लाओगे. ओके आता फॉरेस्ट गार्ड कौन बनते है. चला लास्ट स्टूडेंट कौन बनते है. लास्ट स्टूडेंट कौन बनते है. चला आरुष लास्ट स्टूडेंट बनतो है तू. आरुष माझा आवाज येतोय. यस हा तर तू लास्ट स्टूडेंट बन. ओके तू आता फॉरेस्ट यस गार्ड तर तू रीड कर आता. हॅलो हू आर यू. ओके आता तन्वी तन्वी बोल तू. हॅलो आय एम हंटर अँड आय हंट ॲनिमल. पुढे हु आर यू तू पण विचार. हु आर यू. ओके लास्ट स्टूडंट आरुष तू रीड कर. आय एम अ फॉरेस्ट गार्ड अँड आय And I am I catch hunters and who put them in jail. Yes. आता तन्वी स्टूडेंट वन काय करेल. Tigers tries to run away. Last student Arush caught you. Yes, very good. तर समजला. माइक ऑफ करा. तर सगळ्यांनी असं घरी करू शकतात नाटक. ओके असं घरी तुम्ही सुद्धा एकमेकांसोबत बोलू शकता. ओके समज में या सब लोगों को. तो चलिए हम लोग यहाँ पे ही रुकते हैं. सब लोग क्लास लेफ्ट कीजिए. बाय एवरीवन. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.